तिकडून आपण एखादा चित्रपट पाहतो आणि त्याला नंतर कुणी म्हणजे नाही तीन हप्त्याने तुम्हाला विचारतो बाबा कथा सांग तर तुम्ही सांगू शकाल ना. तर असंच काही माझ्या बाबतीत तर झालेलं आहे. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल मोरे. तर आज आहे 17 फेब्रुवारी 2019 आणि हा चित्रपट मी पाहिला होता 25 जानेवारी 2019 ला. तर खूप मोठा असा गॅप आहे. याच्या अगोदर मी दोन चित्रपटांचे शूट करून हा सलग तिसरा करतोय. तर झाले काय की जर 2-3 हप्त्यापूर्वी आपण एखादा चित्रपट पाहतो आणि त्याला नंतर कोणी म्हणजे नाही तीन हप्त्याने तुम्हाला विचारतो बाबा कथा सांग तर तुम्ही सांगू शकाल का. तर असंच काही माझ्या बाबतीत तर झालेलं आहे. तर तरी मी कसा चित्रपट वाटला ते सांगतो की परप्रांतीय कसं म्हणजे त्यांचं आक्रमण मुंबई शहरामध्ये म्हणजे जाणवत होतं की सर्व ठिकाणी उच्च पदार वगैरे परप्रांतीय आणि मराठी माणसाला काय अशी किंमत राहिली नव्हती. तर तिथेच बाळासाहेब ठाकरे यांचं म्हणजे आगमन होतं आणि ते कसा एक जमाव संघटना स्थापन करतात. तर तिथूनपासून तर पहिला मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा इथपर्यंतचा हा प्रवास तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यासोबतच इमर्जन्सी वगैरे लागू झालेली असतानाची इंदिरा गांधींचे आगमन किंवा त्यावेळेसचे जे मुख्यमंत्री असतील यांच्याशी झालेला संवाद. तर सर्व काही चित्रपट जमून आलेला आहे आणि नवाजुद्दीन सिद्दीकीने तर खूपच छान अभिनय केलेला आहे. आणि हा चित्रपट मी मराठी भाषेतील पाहिला होता, हिंदी डब काय पाहिला नव्हता. पण नवाजुद्दीन सिद्दीकीचा आवाज त्या पात्राला म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजाला नक्कीच सूट होते. बाकी मराठीतील बोला तर तोही आवाज एकदम परफेक्ट झालेला आहे. बाकी कमतरता अशी जाणवली की काहीतरी म्हणजे मिसिंग वाटत होती की जमाव म्हणा किंवा जे मुख्यमंत्री ज्यावेळेस येत असत किंवा पंतप्रधान देशाचे तर ते अडवताना झालेला तो संघर्ष वगैरे तर काही प्रसंग म्हणजे ती म्हणजे एनर्जी वाटत नाही ते चित्रपटामध्ये. बाकी तुम्ही जर पाहिला असाल तर तुम्हाला कसा वाटलं ते नक्की प्रतिक्रिया करा. आणि या चित्रपटाचे आणखीही 2 पार्ट्स येतील तर त्याची उत्सुकता सर्वांना असेलच तशी मलाही आहे की आवडेल पाहायला. बाकी तुम्ही या चित्रपटाबद्दल काय मत व्यक्त कराल तर ते कमेंट्स करा. बाकी भेटूयात अशाच काही पुढील रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत आपलं हे निखिल मोरे चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा किंवा असेच चित्रपटांचे रिव्ह्यू तुम्हाला या वाहिनीवर पाहायला भेटतील. धन्यवाद.